लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच आज प्रश्नकाळात विविध प्रश्नांवर विचारलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी उत्तरं दिली डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढल्यानं समाजात अनेक बदल झाले आहेत ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांबाबत केंद्र सरकार दक्ष आहे असं केंद्रीय रेल्वे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं या संदर्भात देशातल्या नऊ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःच्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या असून सुध। सतरा राज्यांनी सार्वजनिक जुगार प्रतिबंध कायद्यात सुधारणा केली आहे तसंच त्यात ऑनलाईन जुगाराच्या विरोधात कलम समाविष्ट केली आहेत असं ते म्हणाले ऑनलाईन गेमिंग आणि जुगारावर नियंत्रण आणण्यासाठी चर्चा करून सर्वानुमते केंद्रीय कायद्यात योग्य ते बदल करण्याची आवश्यकता आहे असं वैष्णव यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं रेल्वेच्या खाजगीकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव यांनी स्पष्ट केलं की रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नाही सध्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकांच्या विकासाचं कार्य सुरू आहे असं ते म्हणाले काँग्रेस पक्षाला देशाच्या विकासात देखील समस्या जाणवते हे दुर्दैव आहे असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सांगितलं काँग्रेस पक्षात केवळ एकाच परिवाराला कायम लाभ मिळाला बोफोर्स घोटाळा हा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे गांधी कुटुंबानंच अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधानांवर निराधार आरोप करून सभागृहाची दिशाभूल करत आहेत अशी टीका त्यांनी केली